घटना देखील होईल काय नक्कीच होईल. आज 12:30 साधारण बहुजन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरजी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आंबेडकर भवन येथे नायगाव दादर पूर्व महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील हे क्रांतिकारी पाऊल. आंबेडकर आणि ठाकरे ही दोन नेत्यांची किंवा दोन पक्षाची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्ती जी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्या दोन विचारांची ही युती आहे. आणि हे बाळासाहेब ठाकरेंच्या या दोन शक्ती एकत्र आल्या. कोणाला वाटत असेल की आमच्या मागे महाशक्ती सरकार या लोकांनी बनवलंय ते म्हणतात आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा. पण आंबेडकर आणि ठाकरे या दोन शक्ती एकत्र येऊन जी निर्माण होईल ती खरी महाशक्ती असेल आणि त्या महाशक्तीसमोर आता कोणाचा टिकाव लागेल असं मला वाटत नाही. महाविकास आघाडी या युतीमुळं अधिक मजबूत आणि भक्कम सेनेचे मुखवटे लावून काही मंबाची सत्तेत आहे तसं सामनाचं अग्रलेखातून बोलण्यात आलेलं आहे. कसं बघू आज पक्षप्रमुख पदचे उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख टेक्निकल मुद्दा आहे. उद्धव ठाकरे जी पार्टी के चीफ रहेंगे आज है और आगे भी रहेंगे. ये टेक्निकल मुद्दा है. बोलिए सर. उद्धव ठाकरे यांचा आज माननीय उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आज आहेत उद्या राहतील आणि यापुढे राहतील. निवडणूक आयोगाच्या काही तांत्रिक गोष्टी असू शकतात त्याचा आमच्या पक्षावरती पक्षप्रमुखांच्या पदावरती काही परिणाम होणार नाही. त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी केलेली असते. महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना स्वीकारलं आणि महाराष्ट्राच्या जनतेने केलेली ही निवडणूक असं मी मानतो. त्याच्यामुळे आजही आणि उद्याही आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि राहतील. काही तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण केल्या जातात.